भरतीचा कौल दिला थाडली ओहोटी. एका ध्येयाचा ध्यास घेऊन डॉक्टर म्हणून जगताना तू माणूस म्हणून जगायचं विसरली. ज्याचा चांद गेला बाया सांग त्याचे का. ए बाबा सगळं ठीक आहे ना, पण काही जरी झालं तरी हा प्रश्न आपल्या घराच्या उंबरठ्या बाहेर सोडवलास तर बरं होईल. हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला, एक ठिणगी आत माझ्या लागली उजळायला. हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना मानसे? म्हणजे पुन्हा प्रश्न हाच उरतो ना की माझ्या आयुष्यामध्ये माझ्या स्वतःसाठी मला फक्त एक निर्णय घ्यायची मुभा आहे की नाही. वंचित बहुजन आघाडीचे राज्यातील 48 जागांवर निवडणूक उमेदवार उभे राहणार. नाशिक मध्ये उमेदवार नाही. भुजबळांसाठी वंचित बहुजन आघाडी एक जागा सोडणार. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी राज्यातील सर्व 48 जागा लढविणार असून ओबीसी समाजाचे नेते भुजबळ हे पीडित असून त्यांनी स्वतः निवडणूक मैदानात उतरले तर वंचित बहुजन आघाडी आपला उमेदवार मैदानात उतरविणार नाही. आणि जर भुजबळ उभे न राहणार असल्यास वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा करणार असल्याचे आज वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी आमदार हरदास भदे यांनी आज अकोल्यामध्ये पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर, अकोला जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, प्राध्यापक हर्षवर्धन पुंडकर, अॅडव्होकेट संतोष राहते, प्राध्यापक प्रसन्नजित गवई यांची प्रमुख उपस्थिती होती. याचवेळी अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे येत्या 23 जानेवारीला संध्याकाळी 5:30 वाजता वंचित बहुजन आघाडीची अधिकृत घोषणा करणार असल्याचे त्यांनी आज सांगितले.